राज्यातल्या अनेक भागामध्ये तीव्र पाणीटंचाई त्यामुळे जाणवते आहे. पाणीदार जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील पाणी पातळी झपाट्यानं कमी होत चालली आहे. जिल्ह्यातली धरणं गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निम्म्यावर पोहोचली आहेत आणि येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर जिल्ह्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागानं उपलब्ध पाणीसाठा जपून वापरा असं आवाहन केलं आहे. राधानगरी धरणामध्ये 0.75 TMC पाणी आहे, तुळशीमध्ये 0.82 आहे, वारणा 2.30 आहे, दूधगंगेत 1 TMC हा उपयुक्त साठा आहे. तसंच कुंभी आणि कासारी यामध्ये 0.70 TMC पाणी शिल्लक आहे आपल्याकडं. ह्या उपयुक्त साठ्याचा वापर जर केला आपण तर 15 ते 20 दिवस पुढचं पाणी पुरेल असा हा पाणीसाठा आहे.